ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीये. याशिवाय लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आलेत. क्षमतेच्या 50% जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत बंदी असेल. सकाळी रात्री 9 ते सकाळी 6 5 पेक्षा जास्त म्हणजे संचारबंदी. दरम्यान नवी नियमावली काय असणार आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवे नियम लागू करण्यात आलेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली. लग्नासाठी बंदिस्त हॉलमध्ये 100 जणांनाच परवानगी असेल. लग्नासाठी खुल्या जागेत 250 जणांनाच परवानगी असेल. सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध असणार आहेत. क्षमतेच्या 50% लोकांनाच परवानगी असेल. क्रीडा स्पर्धांसाठी क्षमतेच्या 25% उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. हॉटेल्स, जिम, स्पा, थिएटरमध्ये 50% लोकांनाच परवानगी असेल. आणखी कठोर निर्बंध लावण्याचे जिल्हा प्राधिकरणास अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान या नव्या नियमांनंतर मुंबईमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली जारी केलेली आहे, ज्यामध्ये रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत धारा 144 जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5 व्यक्तींपेक्षा एकत्र जर कोणी असेल तर त्यांच्यावर कारवाई असू शकते. त्यामुळे 5 व्यक्तींच्यापेक्षा जास्त कोणीही एकत्र फिरू नये. आणि ही जी नियमावली आहे ही आज रात्री 12 वाजल्यापासूनच जी आहे ती लागू होणार आहे, ज्यामध्ये जी नवीन नियमावलीमध्ये आहे की एका ठिकाणी जर कोणता समारंभ असेल त्या ठिकाणी फक्त 100 माणसांनाच अनुमती देण्यात येणार आहे, तर ज्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त वस्तू येतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तर माणसाला, प्रत्येकी माणसाला 500 रुपयापर्यंत कारवाई होईल, तर आयोजकावर 50,000 कारवाई होऊ शकते. हा संपूर्ण नियमावली जी आहे ही आज रात्री 12 वाजल्यापासूनच सुरू होत आहे. मात्र त्यामुळेच येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ज्या योजना आखल्या असतील त्यामध्ये मात्र त्यांना आता बदलाव करावा लागणार आहे. गुड जर्नलिस्ट अमरीश लाडसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे.